पहाटेच्या सूर्यकिरणांनी धुक्याच्या चादरीला स्पर्श करताच सह्याद्रीच्या कुशीतल्या देवराया लख दिशी जाग्या होतात. देवळातला घंटानाद आणि अगरबत्तीचा मंद सुवास वातावरण प्रफुल्लित करतो. अशा वेळी उच्च स्वरातला एक आवाज आपलं लक्ष वेधून घेतो. महाधनेश जागा झालेला असतो. रात्रभर शरीरामध्ये खोचून बसलेली मान उंचावत त्यानं केलेला पहिला उच्चार संपूर्ण आसमंतात भरून राहतो. ही साद देवराईच्या नसानसात भिंते. कोकणातल्या बहुसंख्य देवरायांमध्ये घडणारी ही घटना अंगावर रोमांच उभा करत महाधनेशाविषयी मनात कुतूहल निर्माण करते. देवराई म्हणजे देवराहाट, म्हणजेच माणसांनी देवाच्या नावावरती राखलेलं जंगल. या देवराईचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे आढळणारा एक पक्षी महाधनेश. महाधनेश हा पक्षी बऱ्याच देवरायांमध्ये आढळून येतो आणि याला जंगलांचे शेतकरी असं म्हटलं जातं. या देवरायांची निर्मितीच एका प्रकारे या महाधनेश या पक्ष्याने केलेली आपल्या आढळून येते, कारण हा फळे खाणारा पक्षी आहे आणि वड, पिंपळ, उंबर, सुरमाड अशा झाडांच्या फळं तो खातो आणि यांच्या विष्ठेमधून या बियांचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती होतो. त्यामुळेच या देवरायांची निर्मिती आणि जपणूक, त्याचबरोबर सह्याद्रीच्या जंगलांचे सुद्धा निर्माते असं यांना ओळखलं जातं. भारतात धनेश पक्षाच्या 9 प्रजाती आढळतात. त्यामध्ये सह्याद्रीचा शेतकरी ही बिरुदावली लाभलेल्या महाधनेशाची प्रजात ही आकारानं सर्वात मोठी. पश्चिम घाटाशिवाय ईशान्य भारतात या पक्षाचा अधिवास आढळतो. सह्याद्रीच्या कुशीत महाधनेशाचे अजून 3 भाऊबंद अधिवास करतात. मात्र राजेशाही थाट असलेला महाधनेश हा सह्याद्रीचा खरा शिलेदार. आपल्या एका झेपेत कोसो अंतर कापताना अख्ख्या जंगलाचा नकाशा या पक्षाला माहिती असावा की काय अशी शंका येते. बऱ्याचदा देऊळ आणि वस्ती शेजारी या पक्षाचं निवासस्थान असल्यामुळे कोकणातील लोक याला सहजतेने ओळखतात. कोकणातील लोक महाधनेश या पक्षाला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. उदाहरणार्थ ककणेर, गरुड, तसेच सुरमाडाच्या झाडावरती फळं खाण्यासाठी हा पक्षी मोठ्या प्रमाणावरती येत असल्यामुळे याला माड गरुड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तसेच वड, पिंपळ, उंबर अशा वडाच्या प्रजातीमधील वेगवेगळ्या वृक्षांची फळे खाण्यासाठी हा पक्षी मोठ्या प्रमाणावरती येत असतात. आयुष्यभर एक जोडीदार निवडून त्याच्यासोबत संसार करणारा पक्षी म्हणजे महाधनेश. जन्मानंतर साधारण 5 वर्षांनी महाधनेश हा प्रजननास सक्षम होतो. त्याच्या डोक्यावर वाढणारे शिंग, इंग्रजीत ज्याला कास्क म्हणतात, ते या परिपक्वतेचं सूचक असतं. नर आणि मादी महाधनेशाने एकमेकांना पसंत केल्यावर त्यांच्या प्रणयक्रीडा शिगेला पोहोचतात. वनभ्रमंती करत ठिकठिकाणाहून गोळा करून गळ्यामध्ये साठवून आणलेली चविष्ट फळं नर हा मादीला भरवतो. नर महाधनेशाने आणलेली फळं स्वीकारून मादी आपला होकार त्याला कळवते. मिलनानंतर मादी स्वतःला झाडाच्या ढोलीमध्ये कोंडून घेते. आंबा, सातवीण, शेवर अशा महावृक्षांवर या ढोल्या असतात. मादीनं ढोलीत प्रवेश केल्यावर सुरू होतो तिचा तुरुंगवास आणि नराचा कष्टदायक प्रवास. आपल्या विष्ठेनं ती ढोलीचं तोंड फक्त चोच बाहेर येईल एवढीच जागा ठेवून बंद करते. नर अख्ख जंगल पालथं घालून जमवलेली फळं ढोलीजवळ येऊन मादीला खाऊ घालतो. 40 दिवसांच्या अंडी उबवण्याच्या या काळात महाधनेशाच्या जोडीला
आपल्या नैसर्गिक शिकाऱ्यांचा सामना करावा लागतो. झाडावर सहज चढणाऱ्या या घोरपडीनं महाधनेशाच्या या घरट्याचा ठावठिकाणा शोधलाय. अंडी खाण्याच्या उद्देशानं घोरपड ढोलीच्या दिशेने सरसावली. तेवढ्यात मादीनं आपली चोच बाहेर काढून घोरपडीला हुसकावलं. मादीचा रुद्रावतार पाहून घोरपडीनं तिथून पळ काढणंच सोयीचं ठरवलं आणि अनर्थ घडता घडता टळून गेला. एका वर्षाच्या हंगामामध्ये सरासरी महाधनेश पक्षाची जोडी एक पिल्लू वाढवते. या काळात मादी व पिल्लाची सर्व जबाबदारी नर पक्षावरती असते. साधारण 30 ते 35 दिवसांचा अंडी उबवण्याचा काळ व त्यानंतर 30 ते 35 दिवसांमध्ये पिल्लाची वाढ. पिल्लाला पंख फुटू लागल्यानंतर साधारण पिल्लू आपल्या शरीराच्या तापमानाचे नियमन स्वतः करायला लागल्यानंतर मादी घरट्या बाहेर येते. त्यानंतर काही काळ नर व मादी दोघे मिळून पिल्लाला खाऊ घालतात व पिल्लाची पूर्ण वाढ झाल्यावर पिल्लू भरारे घेऊन डोलीतून उडून जंगलात निघून जाते. महाधनेशाचा अधिवास हा प्रामुख्यानं जंगलांवर अवलंबून आहे. मात्र आता नष्ट होणाऱ्या जंगलांची समस्या या पक्षाच्या मुळावर उठलीय. अधिवासाकरता विस्तीर्ण जंगलांच्या पट्ट्यांवर अवलंबून असणारा महाधनेश जंगलांच्या विरळीकरणामुळे संभाव्य धोकाग्रस्त प्रजातीच्या दर्जापर्यंत येऊन पोहोचलाय. त्यामुळे ज्या मूलनिवासी पक्षानं सह्याद्रीची ही जंगलं वाढवली, त्यांना आकार दिला, त्यांच्या सीमा वाढवल्या, त्या पक्षाचा अधिवास आता संकटात सापडलाय आणि ही गोष्ट सह्याद्रीला परवडणारी नाही.